नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। सकाळच्या 17 मध्ये 10 रुग्ण आढळून आल्यानंतर पुन्हा 10 व्यक्तींचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे। यामध्ये नगर शहरातील 7, श्रीरामपूर येथील 1 आणि संगम येथील 2 व्यक्तींचा समावेश आहे आणि जिल्ह्यामध्ये एकूण ऍक्टिव्ह संख्या ही 58 इतकी झाली आहे। अहमदनगर शहरामध्ये देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे आणि याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी आता स्वतःच रस्त्यावर उतरले आहेत। शहरातील दिल्ली गेट परिसर, तोफखाना आणि सिद्धार्थनगर परिसराची जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महानगरपालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी पाहणी केली। परिसरात आज कोरोना पॉझिटिव्ह पेशंट सापडलेले आहे। तरी परिसरातल्या लोकांनी काळजी घ्यायची आहे, तोंडाला मास्क लावायचा आहे, दुकानदारांनी अजिबात दुकानावरती गर्दी नाही पाहिजे, सोशल डिस्टन्सचा वापर करायचा आहे, अन्यथा दुकानावर कारवाई करण्यात येईल आणि दुकान बंद करण्यात येईल याची दक्षता घ्यायची आहे। अजिबात कोणत्याही दुकानावर गर्दी नाही पाहिजे। आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये सकाळच्या 17 10 रुग्ण वाढल्यानंतर आणखी नव्याने 10 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। यामध्ये नगर शहरातील 7, संगमनेर 2 आणि श्रीरामपूर येथील 1 रुग्णाचा समावेश आहे। यामुळे जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 58 इतकी झाली असून एकूण रुग्णसंख्या 324 इतकी झाली आहे। तर यापैकी 254 जण बरे होऊन घरी परतले आहेत अशी माहिती नोडल अधिकारी डॉक्टर बापूसाहेब गाडे यांनी दिली। अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने याचा प्रादुर्भाव टाळण्याच्या हेतूने आज शहरातील तोफखाना, दिल्ली गेट आणि सिद्धार्थनगर परिसराची जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महानगरपालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडून पाहणी करण्यात आली। पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहरातील तोफखाना भागातील 4, दिल्ली गेट भागातील 2 आणि बालिकाश्रम रोड येथील 1 रुग्णाचा समावेश आहे। तोफखाना भागातील रुग्णांमध्ये 2 वर्षाचा मुलगा, 35 आणि 46 वर्षीय पुरुष आणि 90 वर्षाच्या महिलेचा समावेश आहे। दिल्ली गेट भागातील रुग्णांमध्ये 13 वर्षीय मुलगा आणि 33 वर्षीय महिला ही बाधित आढळली आहे। तर बालिकाश्रम रोड येथील 45 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे। संगमनेर शहरातील कोलेवाडी रोड येथील 40 वर्षीय पुरुष आणि नवगर गल्ली येथील 26 वर्षीय युवकाचा देखील यामध्ये समावेश आहे। तर याशिवाय श्रीरामपूर येथील 38 वर्षीय पुरुष हा कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे। एटीव्ही न्यूज ब्युरो अहमदनगर।